मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिडकर यांनी मुंबई येथील विधीमंडळाच्या परिसरात आत्मक्लेश आंदोलन केलं आमदार आबिटकर यांना विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडवण्यात आल्यानंतर सरकारचा निषेध करत आमदार आबिटकर यांनी आपलं आत्मक्लेश आंदोलन विधानभवनाच्या दारातच ठिय्या मारून केलं राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अठ्ठावन्नपेक्षा पेक्षा अधिक मुकमोर्चे निघाले पण शासनाकडून मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल दिरंगाई होतीय त्यामुळं आमदार प्रकाश आबेडकर यांनी मुंबईतील विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचं जाहीर केलं विधानभवनाच्या दारात विधिमंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी आमदार आबिटकर यांना अडवलं त्यामुळे प्रशासनाचा निषेध करत आमदार आबिटकर यांनी विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारातच आत्मक्लेश आंदोलन केलं यावी आमदार आबिडकर यांच्यासोबत बाजीराव चव्हाण धनाजी खोत विजय बलुगडे संदीप परंडेकर संजय चिले मनु मुगडे साताप्पा हंचनाळे अमर पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते